Sony Live, we live to entertain. Download the app. काय होळीचा किस्सा? अरे बापरे, काय कोणाला माहित नव्हता आमच्या पुरतं? आता प्रेक्षकांना माहिती होणार आहे. मी खरं तर त्याच्यानंतर मी होळी खेळणंच थांबवलं, त्यानंतर मी खेळलोच नाहीये. पण तो किस्सा, आमचे कॉलेजचे मित्र सगळे होते आणि एक ते त्या ह्याच्या धुंदीत असतं नाही का, की सगळेजण म्हणतात की होळीच्या दिवसात ती भांगची गोळी घ्यायला पाहिजेत, असं खूप काय तेव्हाचं फॅसिनेशन असतं ना, असं काही काय होत असेल, काशी भांग चढत असेल वगैरे. तर मी आणि माझ्या एका मित्राने प्लॅन केला की या होळीला आपण तो प्रयोग करूया, आपण सगळेजण एकत्र बसून भांग पिऊया. तर बरं, मी कधीच कुठलं व्यसन केलेलं नाही, त्यामुळे मला थोडी भीती होती त्याची. म्हटलं काही खरं नाही आपलं, तरी आम्ही ती कुठून तरी मिळवली. मग आम्ही माझ्या मित्राच्याच घरी, आम्ही सगळेजण एक साधारण 8-10 जास्तच असतील मित्रमैत्रिणी असे सगळे जमलो होतो. कोल्ड कॉफीमध्ये आम्ही एक एक गोळी सगळ्यांसाठी गोळी वाटून आणली होती प्रॉपर. त्यानंतर पहिली राऊंड झाली तर मी हातात ग्लास घेतला, सगळ्यांनी हे केलं, सगळ्या मी हळूच जाऊन बेसिनमध्ये ते ओतून आलो. बाकी सगळ्यांनी घेतलं, तर तोपर्यंत असं आलं की अरे पहिलाच आमचा प्रयोग होता, त्यामुळे होत नाही. म्हणून अजून एक त्याच्यात डबल गोळी घालून दुसरा एक राऊंड ग्लासचा झाला. आणि त्यानंतर जे काही प्रताप एक एक आमचे मित्र आणि मैत्रिणी करायला लागली, त्यातली एक मैत्रीण पुढचे 2 दिवस मला तांत्रिक कुत्रे चावताय असं काहीतरी बोलत होते. काही जण, दोघं जण इतकी फ्लॅट झाली की आम्हालाही टेन्शन आलं की ते उठेच नात. आणि तू ते ओतून दिलेस, त्यामुळे तुला काही झालं नाही. मला काही झालं नाही. एक आमच्यातली मैत्रीण एकदा रडत होती आणि एकदा हसत होती, तिला कंट्रोल करून काही आम्ही असे प्रत्येक जण आपापले एक एक किस्से करत होते. आणि मी आणि माझा मित्र ते सगळं आम्ही एन्जॉय करत होतो. पण मुला तू फसवलंस ना, मी तुमच्यापैकीचे ते तुमच्यापैकीचे एक असं म्हणून. हो, आज BA नाट्यशास्त्र केल्यानंतर काय करायचं होतं नेमकं? अभिनेत्री म्हणून काम करायचं होतं. हिरोईन होईन असं काही स्वप्न नव्हतं. मी तसं अजूनही डोक्यात काही नाहीये माझ्या की मला हिरोईन व्हायचंय, मला एक चांगली ऍक्ट्रेस व्हायचंय. आणि माझं तेव्हापुरतं स्वप्न असं होतं की मला भक्ती बर्वांबरोबर स्टेजवर उभं राहायचंय. माझ्या दुर्दैवाने मी मुंबईत जाण्याआधी भक्तीताई गेल्या, पण मला फार मनापासून इच्छा होती की ह्यांच्याबरोबर मी एकदा स्टेजवर उभं राहिले ना, मग मी नंतर परत वेगळं काहीतरी शिकले तरी मला चालणार आहे असं काहीतरी असतं ना, तसं होतं मनात. आपण वय पण असं असतं की तेवढ्यापुरतंच ठरवलं. मला असं काही पुढची 25 वर्ष मी काय असं काही नव्हतं. आणि तो प्रयत्न मी अजूनही करते. मला थिएटर मनापासून आवडतं. पण छान म्हणजे असं एक स्वप्नवत 3 वर्ष होती ती, कारण जी माणसं भेटली त्या काळात, विजया मेहता, जब्बार पटेल, समर नखाते, राजीव नाईक, म्हणजे तुम्ही नाव घ्या, दिलीप प्रवाळकर, ज्योती सुभाष, गिरीश कर्नाड, ही माणसं एरवी अशी का दिसतील. आणि ते वय असं होतं की कळतही नव्हतं की ही माणसं किती मोठी आहेत, त्यामुळे त्याचं प्रेशर नव्हतं. मी आता इथे बसताना सुद्धा मला जे प्रेशर आहे ते प्रेशर तिकडे नव्हतं, कारण मला कळतच नव्हतं की हे सगळं खूप मोठं आहे. त्यामुळे अगदी स्पंज असल्यासारखं आपण सगळ्यातलं हवं ते आपल्या आपोआप येतं ना, तसं ते येत गेलं. आणि ते मला नेहमी जी माणसं असं शिकायला, म्हणजे आता जसं मीडिया स्कूल्समध्ये जातात आणि नाही मग मी तिथे काम करायला गेलो, माझे सिनियर तिथे आहेत, मग त्यांनी मला हे केलं, नाही मग माझा एक ज्युनियर आहे त्याला मी आता माझ्याबरोबर घेतलं आहे, हे इतक्या सहज बोललं जातं ना की त्याचा मला फार हेवा वाटतो. आणि त्यावेळेला असं वाटतं की कुठची तरी बोट पकडायची आमची राहून गेली. सर, तुम्ही स्वतः आता एक स्कूल आहात, त्यामुळे आता आम्हाला ऍडमिशन घ्यावीशी वाटते. असं एक स्कूल असलेला माणूस असं का म्हणते की बोट पकडायची राहून गेली? अगं, असं वाटत राहतं की जसं ललित कला केंद्र तुला आज गाईड करायला सिनियर, कोणाला तरी ऍडवाईस करायला ज्युनियर्स, हा सगळा एक जो भाग आहे किंवा कुंभ आहे त्याची खूप गंमत आहे. मजा वाटते. आणि मला असं वाटतं की हे गुरुवर्य मंडळी आहेत ना, आजही ते जेव्हा माझ्या नाटकाला येणार असतात तेव्हा मी नेहमी असं म्हणते की पुण्यातला प्रयोग असेल तर मी ते येईपर्यंत मी प्रत्येक चष्मा आळेकर सरांचा असं मला वाटत राहतं प्रत्येक प्रयोगाला. म्हणजे ते अजूनही मनात दहशत नाही म्हणणार मी चांगल्या अर्थाने की आज सरांनी एकदा बघू दे, मग त्यांनी म्हणू दे काय म्हणायचं ते. आजही आहे, 20 वर्ष काम केल्यानंतरही ते आहे. अरे वा, दादानी असं सांगितलं की ह्याच्या मागे काहीतरी आहे आयुष्यभर ह्याला फाडावं असं वाटतं मला. जवळची माणसं जेव्हा असं सांगतात आपल्याला वाटतं की जवळ बसलेला माणूस आपण ओळखतोय की नाही. हो, तुला काय वाटतं इतके दिवस आपण काम करतोय? आता प्रिया म्हणते, हो संजय म्हणतोय, म्हणजे काहीतरी असेल की नाही? पण हे असं तू कसं लपवू शकतोस? म्हणजे मी खरंच काहीच लपवत नाही, जे आहे तसाच वागतो मी. किती दिवस लपवू शकणार मी असं काही लपवायचं असेल तर. बरं, हे ह्याचा किस्सा सांगतो. हे जे अंगठीचं ज्याचं प्रकरण ते कळेल तुम्हाला की तो कसा आहे ते. प्रिया आणि मी वेकेशनवरती गेलो होतो तिच्या वाढदिवसाला 2 वर्षांपूर्वी. त्या दिवशी ह्याचा फोन आला
आणि माझ्याशी बोलला आणि नंतर विश करायला तिला फोन दिला. तर त्यांनी डायरेक्ट असं सांगितलं, बरं ते उमेशने घेतली अंगठी दिली ना तुला, तिचं साधारण असं आलं काय, आणि तेच त्याला हवं होतं. त्यांनी तिने फक्त माझ्याकडे बघितल्यानंतर तिला कल्पना होती की तो खेचतोय, पण पहिली रिॲक्शन तिची अशी झाली की मी असं काहीतरी घेतलेलं आहे तिच्यासाठी आणि मी तिला दिलेलं नाही आहे. त्याच्यावरती मी नंतर आता हा गुडघ्यावर खाली जाईल, तर त्याचा मनसोक्त त्याची इच्छा पूर्ण झाली, त्याला ती पहिली हवी होती ती रिॲक्शन मिळाली, तेव्हापासून तो असं छळतोय. सो कोण खरं आहे ते बघा तुम्ही, पण हे खरं आहे याच्या आत काहीतरी दडलेलं आहे. ते तुमच्या दोघांच्या नजरेत आहे, त्या दोघांच्या नजरेत असे वंडरफुल. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.